दक्षिण नागपुरात पालकांवर लूट होत आहे। शाळा ऑनलाइन असताना सुद्धा पालकांकडून पूर्ण फीस घेतल्या जात आहे। यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपूर तर्फे मानेवाडा चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपूरचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आज आमचं हे आंदोलन करायचं कारण दक्षिण नागपुरात विविध शाळेतून आमचे दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनजी मते यांना विविध शाळेतून रोजच्या रोज कंप्लेंट येत आहे। तुम्ही बघू शकता रोज प्रत्येक शाळेतल्या कंप्लेंट येऊन राहिल्या। त्यामुळे आता 15-20 दिवसापर्यंत स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलला आमच्या आमदार साहेबांनी व्हिजिट पण केली, त्यांना एक विनंती पण केली। सर्व पालकांची हीच विनंती होती की आमच्यावर जो अत्याचार होत आहे, आम्हाला कोरोना महामारीमध्ये जे आमचं नुकसान झालेलं आहे, प्रत्येकाचं नुकसान झालं आहे, प्रत्येक नागरिक त्रस्त आहे, आणि या सर्व याच्यावर आपले सरकार काही विचार करायला तयार नाही, बोलायला तयार नाही। प्रत्येक शाळेत लोक त्रासलेले आहे। लोकांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही जसं वर्षभराचं आपल्या शाळेचं मेंटेनन्स वाचवलं, प्रत्येक शाळेचं मेंटेनन्स वाचलेलं आहे वर्षभराचं, प्रत्येक शाळेचं वर्षभराचं मेंटेनन्स वाचल्यावरही तुम्ही पूर्ण फीज मागत आहे आणि करताय का 10% कमी ऑफर देत आहे, 10% कमी। मला एक सांगा, प्रत्येक शाळेचं महिन्यातच कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये फक्त बिल येते। त्याच्यानंतर तुम्ही शाळेच्या स्टॉपला किती पेमेंट केला आहे? 50% आधीपासून 50% केला आहे। मग तुम्ही 50% नागरिकांना सूट काऊ नाही देऊ शकत? आणि हा काळ कोणता आहे? सरांना समोर जीवन पडलं आहे तुमचं। प्रत्येक प्रायव्हेट शाळेने हा गोरखधंदानी सरकार याच्यावर बोलायला तयारच नाही। बोलन तर बोलन कर। आज भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरला आहे आणि विनंतीच करता अशी, आज तरी तुम्ही या सर्व गोष्टीवर राज्य सरकारने लक्ष दिलं नाही, काही लवकरात लवकर केलं नाही, नाही तर युवा मोर्चा शाळेत जाऊ आंदोलन करेल।